So already in the last lecture, we started the discussion regarding the Carnot cycle and whatever the four different steps involved in the Carnot cycle we have discussed in the last lecture. We have seen there are four steps. First one is isothermal expansion, then adiabatic expansion, then third one is isothermal compression, and the fourth one is adiabatic compression. So these are the four steps. Through these four steps, hypothetical Carnot engine works. तर या चार स्टेप्स मधून हायपोथेटिकल कार्नॉट इंजिन जे आहे ते वर्क करतं. आपण काय बघितलं लास्ट लेक्चरला, तर हाऊ इन द ईच स्टेप देर इज अब्सॉर्प्शन ऑफ हीट बाय द इंजिन अँड वर्क डन बाय द इंजिन. तर काय करतो की आपण प्रत्येक स्टेपमध्ये इंजिन कसं हीट ऍब्झॉर्ब करते किंवा हीटमध्ये काय चेंजेस होतात इंजिनच्या आणि ऍक्च्युली काय होते की वर्क डन काय होते, तर ते आपण बघितलेलं आहे. तर फर्स्ट स्टेप वी हॅव डिस्कस दॅट इज आयसोथर्मल एक्सपान्शन. तर आयसोथर्मल एक्सपान्शन मध्ये आपण काय केलं, तर क्यू टू अमाऊंट ऑफ हीट इज ऍब्झॉर्ब्ड बाय द हॉट रेझर वायर आणि मग त्याने जे काही वर्क डन केलं दॅट वी हॅव जस्ट रिटर्न इन दिस फॉर्मॅट, दॅट इज आर टी टू एल एन व्ही टू बाय व्ही वन. ठीक आहे. त्याच्यानंतर ऍडॅबॅटिक एक्सपान्शन जे आहे, तर ऍडॅबॅटिक एक्सपान्शन मध्ये काय झालं, तर हे जे वर्क आहे ऍडॅबॅटिक एक्सपान्शन मध्ये, जस्ट वेट मिनिट, ओके. तर ऍडॅबॅटिक एक्सपान्शन मध्ये काय झालं की ऍक्च्युली आता जी ही सिस्टम आहे ती पूर्ण आपण काय केली, आयसोलेटेड केली आणि मग परत तो गॅस कंटिन्यू एक्सपांड केला आणि त्याच्यामुळे आता हीट बाहेरून येत नाही. हीट बाहेरून येत नसल्यामुळे काय झालं, हीटमध्ये काय झालं, कुठल्याही प्रकारचे चेंजेस झाले नाहीत आणि त्याच्यामुळे काय म्हणू शकतो आपण, क्यू इज इक्वल टू झिरो. आणि हा क्यू इज इक्वल टू झिरो आला म्हणजेच काय की तुमची जी इंटरनल एनर्जी आहे गॅसची, तर ती थोडीशी काय झाली की चेंज झाली, बरोबर. म्हणजेच काय की इंटरनल एनर्जी म्हणजे जनरली काय की गॅस एक्सपांड झाला पण त्याचं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर मेंटेन करायला कुठल्याही प्रकारची हीट जी आहे ती दिली गेली नाही, बरोबर. म्हणून क्यू इज इक्वल टू झिरो म्हटलेलं पण टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर बदललं. आणि मग इथं आपण वर्कडन कसं कॅल्क्युलेट करतो, तर बाय कॅल्क्युलेटिंग द हीट कॅपॅसिटी ऑफ द गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. तर कॉन्स्टंट व्हॉल्यूमला गॅसची जर हीट कॅपॅसिटी आपण कॅल्क्युलेट केली तर काय होऊ शकतं की आपल्याला बेसिकली वर्कडन मिळू शकतं आणि ते वर्कडन आपण इथं कॅल्क्युलेट केले. फायनली आपल्याला जे इक्वेशन आलं ते म्हणजे हे आलं, मायनस डब्ल्यू टू इज इक्वल टू मायनस सी व्ही टी टू मायनस टी वन. तर इथं काय की टी टू ही जे आहे तर म्हणजे थोडंसं काय केलं, टर्म जे आहे ते थोडंसं रिव्हर्स करून तुम्ही इथं काय केलं, ऍक्च्युअल इक्वेशन हे होतं पण तुम्ही टर्म रिव्हर्स केलं आणि मग काय केलं, तुम्हाला ज्या फॉर्मॅटमध्ये इक्वेशन पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये इक्वेशन तुम्ही ते आणलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढची स्टेप बघितली, स्टेप नंबर थ्री. तर स्टेप नंबर थ्री काय होती की इट इज अबाउट द आयसोथर्मल कॉम्प्रेशन. म्हणजे दोन वेळा इंजिनचं एक्सपान्शन होतं आणि दोन वेळा इंजिनचं कॉम्प्रेशन होतं. इंजिनचं एक्सपान्शन होत असताना पण वर्कडन होतं ते बाय द गॅस वर्कडन होतं, बाय द सिस्टम वर्कडन होतं आणि ज्यावेळेस गॅस कॉम्प्रेस होतो त्यावेळेस ते ऑन द सिस्टम वर्कडन होतं, बरोबर आहे का. म्हणून पहिले जे दोन वर्कडन्स आहेत ते आपण काय केलं, मायनस सिम्बॉलने इंडिकेट केले, मायनस डब्ल्यू म्हटले होतं, मायनस डब्ल्यू वन अँड मायनस डब्ल्यू टू. बट व्हॉट एव्हर द नेक्स्ट टू वर्कडन्स, दीज वर्कडन्स आर ऑन दी सिस्टम अँड देअर फोर वी आर जस्ट एक्सप्रेसिंग दीज वर्कडन्स प्लस डब्ल्यू. तर ते प्लस डब्ल्यू ना आपण काय करतो, ते वर्कडन एक्सप्रेस करतो. इथं काय केलं, मग गॅस आयसोथर्मली कॉम्प्रेस केला फ्रॉम व्हॉल्यूम व्ही थ्री टू द व्ही फोर. आणि आयसोथर्मल गॅस कॉम्प्रेस केल्यामुळे काय होतं की जे एक्सेस हीट आहे, तर ती एक्सेस हीट काय झाली, तर कोल्ड रिझर्वायरने ऍब्झॉर्ब केली आणि त्याच्यामुळे टेम्परेचर गॅसचं मेंटेन राहिलं, बरोबर. म्हणून काय म्हणते की डेल्टा ई जो आहे तो डेल्टा ई काय झाला, झिरो राहिला. आणि त्याच्यानंतर मग इथं पण आपण वर्कडन काढलं ते काय, डब्ल्यू थ्री इज इक्वल टू आर टी वन एल एन व्ही फोर बाय व्ही थ्री. तर हे तुम्ही सगळं लिहून घेतलेलं आहे, आय कन्सिडर लाईक दिस. आणि याच्यानंतर मग पुढचं जे इक्वेशन आहे ते म्हणजे पुढची जी स्टेप आहे ती म्हणजे ऍडॅबॅटिक कॉम्प्रेशन. ठीक आहे. तर ऍडॅबॅटिक कॉम्प्रेशन मध्ये काय झालं, तर ऍडॅबॅटिक कॉम्प्रेशन मध्ये गॅस इज फर्दर कॉम्प्रेस्ड फ्रॉम व्हॉल्यूम व्ही फोर टू द व्ही वन, फ्रॉम व्हॉल्यूम व्ही फोर टू द व्ही वन. आणि गॅस कॉम्प्रेस केल्यानंतर काय झालं, आता ऍडॅबॅटिकली कॉम्प्रेस केलं त्याच्यामुळे ही सिस्टम आयसोलेशन मध्ये ठेवलेली, त्याच्यामुळे हीट बाहेर पण जात नाही कारण कॉम्प्रेस केलं ही एक्सेस हीट बाहेर जायला पाहिजे, नाही तर हीट बाहेर जात नाही आणि त्याच्यामुळे गॅसचं टेम्परेचर जे आहे ते वाढतं आणि टेम्परेचर विल रेझिस्ट टू द टी टू. तर टी टू पर्यंत जे टेम्परेचर जे आहे ते वाढणार आहे, बरोबर. आणि मग इथं परत आपण काय केलं, हीट कॅपॅसिटीनुसार वर्कडन काढलं, ते काय आलं, डब्ल्यू फोर इज इक्वल टू सी व्ही टी टू मायनस टी वन. ठीक आहे. सो नाउ वी हॅव कॅल्क्युलेटेड ऑल दी फोर डिफरंट टाइप ऑफ दी वर्कडन्स विच आर ऑकर्ड इन फोर डिफरंट स्टेप्स ऑफ दी कार्नॉट इंजिन. तर कार्नॉट इंजिनचे ज्या चार स्टेप्स आहेत, तर त्या चार स्टेपमध्ये जे काही वर्कडन मिळतं ना
हे वर्कडन आपण काय केलं इथं कॅल्क्युलेट केलं. आता याच्यानुसार आपल्याला मग काय करायचं आहे की नेट वर्कडन काढायचं आहे, नेट हीट ऍब्सॉर्प्शन काढायचं आहे आणि टेम्परेचर डिफरन्स आहे तो म्हणजे त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं की कॅल्क्युलेशन करायचं. आता इथं बघा जनरली इथं टी टू मायनस टी वन जो दिला तर तो काय दिला तर टी टू मायनस टी वन म्हणजे काय की टी टू हे हायर टेम्परेचर आहे, टी वन हे लोअर टेम्परेचर आहे. तर या दोन टेम्परेचर मधला डिफरन्स काय असणार आहे, दॅट इज द इन्क्रीज इन टेम्परेचर ड्युरिंग अॅडिबॅटिक कॉम्प्रेशन. म्हणजे अॅडिबॅटिक कॉम्प्रेशन होत असताना जे काही टेम्परेचर वाढलं ना ते टी टू मायनस टी वन असणार आहे. ठीक आहे, नेट हीट ऍब्सॉर्प्शन आपण कसं काढलं तर क्यू इज इक्वल टू क्यू टू प्लस इन ब्रॅकेट मायनस क्यू वन. तर दिस इक्वेशन दॅट इज नेट हीट ऍब्सॉर्ब. तर नेट हीट इंजिन किती ऍब्सॉर्ब केली तर ते आपण कसं कॅल्क्युलेट करतो, इंजिन ऍब्सॉर्ब केलं हीट क्यू टू आणि इंजिन रिजेक्ट केलं हीट क्यू वन, या दोघांचं जर आपण म्हणजे काय केलं ऍव्हरेज घेतलं तर तुम्हाला क्यू मिळणार आहे. बरोबर, मग तुम्ही क्यूची जी व्हॅल्यू आहे क्यू इज इक्वल टू क्यू टू प्लस इन ब्रॅकेट मायनस क्यू वन ह्याची व्हॅल्यू पुटअप केली. क्यू टूची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, क्यू वनची पण व्हॅल्यू माहिती आहे. ठीक आहे, तर ती व्हॅल्यू पुटअप केली. त्याच्यानंतर इथं टर्म जे आहे ते तुम्ही काय केलं, विपोर बाय व्हीथ्रीच्या जागेला व्हीथ्री बाय विपोर घेतला आणि त्याच्यामुळे काय झालं, टर्म एक्सचेंज झाल्यामुळे काय झालं, इथलं सिम्बॉल जे आहे ते साईन जे आहे ते बदललं, प्लसचं काय झालं तिथं मायनस झालं. सो दिस इज इक्वेशन नंबर 1.5. सिमिलरली तुम्ही काय केलं, नेट वर्कडन काढलं. आता नेट वर्कडन कसं काढलं परत, तर काय केलं की इथं ऍव्हरेज घेतलेलं आहे. नेट वर्कडन काढताना सुद्धा काय केलं तुम्ही, ऍव्हरेज घेतलेलं आहे. बरोबर, आणि ऍव्हरेज घेऊन तुम्ही काय केलं की नेट वर्कडन काढलेले. ओके, आणि नेट वर्कडन जे आहे ते तुम्ही कसं काढलं, तर डब्ल्यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू वन प्लस इन ब्रॅकेट मायनस डब्ल्यू टू डब्ल्यू थ्री डब्ल्यू फोर, म्हणजे या सगळ्यांचं सम घेतलं, जिथं जिथं ज्या ज्या इक्वेशन येतील ते तुम्ही टाकणार आहे. आणि मग परत प्रत्येक वर्कडनचे ज्या व्हॅल्यूज आहेत, डब्ल्यू वन डब्ल्यू टू डब्ल्यू थ्री ह्या सगळ्या वर्कडनच्या व्हॅल्यू जे आहेत ते तुम्ही काय केले, इथं पुटअप केले. नेक्स्ट इक्वेशन डब्ल्यू इज इक्वल टू, तर आपण इथपर्यंत आलो होतो काल. ठीक आहे, डब्ल्यू इज इक्वल टू काय असेल, तर नेट वर्कडनचे म्हणजे तुम्ही डब्ल्यू वन टू थ्री आणि फोर या सगळ्यांचे व्हॅल्यू आता तुम्ही इथं पुटअप करता. ही व्हॅल्यू डब्ल्यू वनचे आर टी टू एल एन व्ही टू बाय व्ही वन, ही व्हॅल्यू आहे ते डब्ल्यू टूचे मायनस सी व्ही टी टू मायनस टी वन, परत ही जी व्हॅल्यू आहे ते डब्ल्यू थ्रीचे आर टी वन एल एन व्ही फोर बाय व्ही थ्री, आणि ही जी फोर्थ व्हॅल्यू आहे इट इज द व्हॅल्यू ऑफ द डब्ल्यू फोर दॅट इज सी व्ही टी टू मायनस टी वन. ठीक आहे, त्याच्यानंतर मग काय झालं, हे जे दोन आहे ते कॅन्सल झाले आणि मग राहिलं काय नेट वर्कडन, डब्ल्यू इज इक्वल टू आर टी टू एल एन व्ही टू बाय व्ही वन प्लस आर टी वन एल एन व्ही फोर बाय व्ही थ्री, हे इक्वेशन आलं. ठीक आहे, तर हेच इक्वेशन नंतर तुम्ही परत काय केलं, याच परत साईन जे आहेत ते चेंज केले, इंटरकन्वर्जन केलं आणि विपोर बाय वित्रीच्या जागेला वित्री बाय विपोर घेतलं, म्हणजे इथलं जे सिम्बॉल आहे ते बदललं, रिव्हर्स केलं फक्त. ठीक आहे, आर टी टू म्हणजे डब्ल्यू इज इक्वल टू काय आला, आर टी टू एल एन व्ही टू बाय व्ही वन मायनस आर टी वन काय असेल एल एन विपोर बाय वित्री बाय विपोर वित्री बाय विपोर. तर हे इक्वेशन तुमचं आलं 1.6. आता इक्वेशन 1.5 आणि 1.6 बघा थोडंसं काय आहे. आता इक्वेशन 1.5 कडे मी थोडं बॅक जातो आणि मग आपण 1.5 आणि 1.2 चं कम्पॅरिझन करूया. आता फक्त 1.56 कुठलाही बघून घेऊ, 1.6 मी अगोदर हे करतो. जस्ट लुक, दिस इज द इक्वेशन नंबर 1.6. काय, आर टी टू एल एन वी टू बाय वी वन मायनस आर टी वन एल एन वी थ्री बाय वी फोर. ठीक आहे, आय विल गो बॅक टू द इक्वेशन नंबर 1.5. जस्ट लुक ॲट द इक्वेशन नंबर 1.5. बघा इक्वेशन नंबर 1.5 जे आहे ते जर बघितलं तर तुम्हाला काय असेल, क्यू इज इक्वल टू आर टी टू एल एन वी टू बाय वी वन मायनस आर टी वन एल एन वी थ्री बाय वी फोर, म्हणजे राईट हँड साईड ऑफ दीज टू इक्वेशन्स आर सेम, राईट हँड साईड ऑफ दीज टू इक्वेशन्स आर सेम, देअर फोर काय म्हणू शकतो आपण, क्यू इज इक्वल टू डब्ल्यू. म्हणून इथं काय आलं, क्यू इज इक्वल टू डब्ल्यू आर, लक्षात आलं क्यू इज इक्वल टू डब्ल्यू का आला, तर राईट हँड साईड ऑफ इक्वेशन नंबर 1.5 अँड इक्वेशन नंबर 1.6 आर सेम, ते सेम होते आणि त्याच्यामुळे काय झालं, क्यू इज इक्वल टू डब्ल्यू आर. म्हणजेच काय की क्यू इज इक्वल टू डब्ल्यू काय की इट इज द इसेन्शियल कंडिशन फॉर द एनी सायक्लिक प्रोसेस, आणि ती काय की फुल्ली सॅटिस्फाय केली म्हणजे कार्नॉट सायकल. इसेन्शियल कंडिशन म्हणजे काय की क्यू काय की क्यू इज द नेट अमाऊंट ऑफ द हीट ऍब्झॉर्ब्ड बाय द सिस्टम. इथं सिस्टम म्हटलं इंजिन आहे, काय नेट अमाऊंट ऑफ हीट ऍब्झॉर्ब्ड बाय द सिस्टम हे क्यू आहे, आणि डब्ल्यू काय इट इज द नेट वर्कडन बाय द सिस्टम. म्हणजेच बघा काय थोडक्यात आलं, की जेवढी हीट ऍब्झॉर्ब केली इंजिन नेट ऍब्झॉर्प्शन, हा मी काय हॉट रिझर्वायर कडून घेतलेली नाही, कारण हॉट रिझर्वायर कडून घेतलेली ती क्यू टू आहे, राहिलेली क्यू वन शिल्लक दिली, क्यू टू मायनस क्यू वन हे क्यू आहे,
म्हणजे हे काय की नेट हीट ऍब्झॉर्ब्ड बाय द इंजिन. तर नेट हीट ऍब्झॉर्ब बाय द इंजिन इज इक्वल टू काय की नेट वर्क डन बाय द इंजिन. म्हणजे इंजिनने जेवढी हीट ऍब्झॉर्ब केली तेवढं इंजिनने काय केलं, वर्क डन केलं, असा त्या इक्वेशनचा अर्थ होतो. सो अगेन वी नो दॅट V2 by V1 इज इक्वल टू V3 by V4. म्हणजे बघा V2 by V1 म्हणजे काय, हे V2 एक व्हॉल्यूम होतं गॅस ड्युरिंग कॉम्प्रेशन आणि एक्सपान्शन मधलं, त्यानंतर V3 आणि V4 हे पण गॅसचे व्हॉल्यूम होते ड्युरिंग कॉम्प्रेशन आणि एक्सपान्शन मध्ये. तर या दोघांचा जर रेशो घेतला ना, तो रेशो सेमच येतो. दोघांचा जर रेशो घेतला ना, म्हणजे V2 by V1 म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम ऑफ द गॅस, देन द फायनल व्हॉल्यूम ऑफ द गॅस, त्याच्यानंतर V3 हे थर्ड व्हॉल्यूम आणि फोर्थ व्हॉल्यूम, बरोबर. या दोघांचा जर रेशो घेतला ना, सो दॅट वुड बी सेम, दॅट इज V2 by V1 हा रेशो हा V3 by V4च्या रेशो एवढाच असणार आहे. म्हणून काय झालं की इथं काय झालं की नेट हीट ऍब्झॉर्ब्ड जे इक्वेशन नंबर 1 आहे त्याच्यातून त्यानुसार काय होते बघा. परत आता इथं तुम्हाला हे मिळालं की V2 by V1 इज इक्वल टू V3 by V4. म्हणजे आता तुम्ही काय करू शकताय बघा, हे V3 by V4च्या जागेलाच तुम्ही काय करू शकता की V2 by V1ची व्हॅल्यू टाकू शकता. कारण आपल्याला माहित झाले आता की V2 by V1 इज इक्वल टू V3 by V4 आहे. म्हणजेच काय की V3 by V4 म्हणजे V2 by V1च आहे. म्हणजे इथं तुम्ही आता असं म्हणू शकता की W इज इक्वल टू RT2 ln V2 by V1 मायनस RT1 ln V2 by V1 इन्स्टेड ऑफ द V3 by V4. म्हणजे हे इक्वेशन तुमचं तयार झालं आता. ठीक आहे, त्याच्यानुसार आपण आता पुढे डिस्कशन करूया की आता पुढे काय होते बघा. जस्ट लुक ॲट दिस वन. आता ते जे इक्वेशन मी 1.6 जागेला जे चेंज केलं होतं ते इक्वेशन तुम्ही घेतलं. आता त्या इक्वेशन मध्ये तुम्ही काय केलं, त्याला सिम्प्लिफाय केलं आणि मग काय केलं, याच्यातला जो आर आहे तर तो आर कॉमन काढला. ठीक आहे, हे कसं आलं लक्षात आलं का, याच्या अगोदरचं इक्वेशन काय बघा, क्यू इज इक्वल टू RT2 ln V2 by V1. ठीक आहे, त्याच्यानंतर मायनस काय होतं, आता हे मी खाली लिहितो RT1 ln काय होतं, V3 by V4 होतं. तर आपल्याला माहिती आहे की V3 by V4 इज इक्वल टू V2 by V1 आहे. म्हणून मग इथं काय घेतलं मी, V2 by V1च घेतलं. V2 by V1 हे इक्वेशन तुमचं तयार झालं, V2 by V1. ठीक आहे, आता मग ह्या इक्वेशन मध्ये तुम्ही काय केलं, आर हा कॉमन घेतला, T2 - T1 आणि मग ln V2 by V1 हे पण कॉमन आलं, बरोबर. ln V2 by V1 हे पण कॉमन आलं, म्हणजे इक्वेशन तुमचं ऍक्च्युअल कसं झालं, 1.7. तर या इक्वेशन वरून ते इक्वेशन आपण काढलेले, क्यू इज इक्वल टू RT2 - T1 ln V2 by V1. आता सिमिलरली नेट वर्क डन बाय द गॅस ते पण तुम्ही तसं काढू शकता. म्हणजे क्यू चे व्हॅल्यू काढली 1.5 इक्वेशन वरून हे आलं. बघा परत एकदा मी सांगतो, इक्वेशन नंबर 1.5 जे आहे त्याच्यामध्ये V2 by V1 इज इक्वल टू V3 by V4, याच्यामुळे काय केलं आपण, V3 by V4च्या जागेला V2 by V1च पुटअप केलं आणि नंतर कॉमन करून इक्वेशन केलं, तर ते हे इक्वेशन आलं. डब्ल्यूच्या बाबतीमध्ये पण तुम्ही तसंच केलं, डब्ल्यूच्या बाबतीमध्ये पण तुम्ही काय झालं, इक्वेशन नंबर 1.6 जे आहे त्याच्यामध्ये काय केलं, V2 by V1ची व्हॅल्यू टाकली, म्हणजे V3 by V4ची व्हॅल्यू टाकली आणि ते पण काय आलं, V2 by V1 झालं, बरोबर. म्हणजे हेच इक्वेशन आलं. म्हणजे हे दोन्ही इक्वेशन जर बघितले, RT2 सेमच इक्वेशन आहे. म्हणजे याच्यावरून पण तुम्ही सांगू शकता की क्यू इज इक्वल टू W. म्हणजे ही इसेन्शियल कंडिशन आहे सायकलिक प्रोसेसची. ठीक आहे, तर आता हे सगळं झालं ना कार्नॉट सायकलमध्ये नेट. आता कार्नॉट सायकल, आता तुम्ही हे जे सगळे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन याच्यावरून तुम्हाला काय समजलं, तर याच्यावरून हे समजलं की इंजिन जेवढी हीट ऍब्झॉर्ब केलेले तेवढंच वर्क डन केलेले. म्हणजेच व्हॉट एव्हर द अमाऊंट ऑफ द नेट हीट, व्हॉट एव्हर द अमाऊंट ऑफ द नेट हीट ऍब्झॉर्ब्ड बाय इंजिन, दॅट मच सेम अमाऊंट ऑफ द वर्क डन बाय द इंजिन. तर तेवढंच अमाऊंट ऑफ वर्क डन इंजिननं केलेलं आहे. जेवढी हीट ऍब्झॉर्ब केली तेवढी, रिझर्वायरनं जेवढी, रिझर्वायरकडून जेवढी घेतली तेवढी नाही, कारण त्याच्यातून काही हीट त्यानं रिजेक्ट केलेली आहे. मग Q2 ही ऍब्झॉर्ब केलेलं आहे आणि Q1 ही रिजेक्ट केलेली आहे, आणि क्यू काय की हे ऍक्च्युअली त्यांना ऍब्झॉर्ब केलेले आणि तेवढीच हीट त्यानं मग काय केलं की कन्वर्जन केलेले. म्हणजे त्याला काय म्हणू शकतो आपण, या इक्वेशनवरून आपल्याला बघा, ह्या इक्वेशनचं कन्क्लुजन फायनल काय की क्यू इज, सॉरी, हे जे कार्नॉट हीट इंजिन याचं कन्क्लुजन काय की क्यू इज इक्वल टू W. हे त्याचं फायनल कन्क्लुजन, क्यू इज इक्वल टू W. म्हणजे नेट हीट ऍब्झॉर्ब्ड बाय द इंजिन इज इक्वल टू द नेट वर्क डन बाय द इंजिन. नेट हीट वर्क डन, सॉरी, नेट वर्क डन बाय द इंजिन. ठीक आहे, आता दिस इज अबाउट द कार्नॉट सायकल आणि त्याचे जे सगळे कॅल्क्युलेशन आहेत ते आपण बघितले. नाव वील जस्ट डिस्कस ओवर द लास्ट पॉईंट ऑफ दिस टॉपिक, दॅट इज इफिशियन्सी ऑफ द कार्नॉट सायकल. त्याला किंवा काय म्हणू शकतो की इफिशियन्सी ऑफ द हीट इंजिन, कुठल्या हीट इंजिनची इफिशियन्सी किती असते, तर ती इफिशियन्सी पण आपल्याला काढता येते. किंवा इफिशियन्सी ऑफ द कार्नॉट सायकल, तर ती इफिशियन्सी आपण जनरली कशी काढतो, तर बेसिकली आपल्याला एक म्हणजे रिलेशनशिप माहिती की बिटवीन द वर्क डन आणि हीट ऍब्सॉर्प्शन.
ऍक्च्युअली काय की द रिलेशनशिप बिटवीन द नेटवर्क डन किंवा नेटवर्क दॅट इज डब्ल्यू नेटवर्क डन अँड क्वांटिटी ऑफ द हीट ऍब्झॉर्ब्ड ऍट हायर टेम्परेचर टी टू इट कॅन बी ऑब्टेन फ्रॉम द फॉलोइंग टू इक्वेशन. म्हणजे हे दोन इक्वेशन जे आहेत आता हे इफिशियन्सी आपल्याला कशी काढायचे, तर इफिशियन्सी आपण कशाने काढू शकतो, तर नेटवर्क डन बाय द इंजिन आणि नेट हीट नेटवर्क डन बाय द इंजिन आणि काय असेल की टेम्परेचर टी टू म्हणजेच काय की हीट ऍब्सॉर्ब्ड ऍट टेम्परेचर टी टू म्हणजे टेम्परेचर टी टूला किती हीट ऍब्सॉर्ब केली त्याच्यावरून आपण काय करू शकतो की इफिशियन्सी काढू शकतो. आता आपल्याला डब्ल्यू वर्कडनचं फॉर्म्युला माहिती आहे, वर्कडन डब्ल्यू इज इक्वल टू आर टी टू मायनस टी वन हॅलेन व्ही टू बाय व्ही वन. हे ऍक्च्युअली काय की इंजिनचं जे वर्कडन आहे त्याचं हे इक्वेशन आहे, ठीक आहे. आणि क्यू टूचं पण इक्वेशन आपल्याला माहिती आहे कुठं काढलेलं आहे आपण ते पहिल्या स्टेपमध्ये आयसोथर्मल एक्सपान्शन जे आहे, तर आयसोथर्मल एक्सपान्शनमध्ये क्यू टूचं इक्वेशन होतं ते काय होतं आर टी टू एल एन व्ही टू बाय व्ही वन. आता ह्या दोघांचा जर आपल्याला रेशो घेतला आपण तर आपल्याला ऍक्च्युअली इफिशियन्सी मिळू शकते. बघा इथं एक इक्वेशन दिलेलं आहे, बघा रेशो ऑफ दीज टू इक्वेशन दॅट इज इप्सिलॉन दॅट इज इफिशियन्सी ऑफ द हीट इंजिन इज इक्वल टू डब्ल्यू बाय क्यू टू. हे इक्वेशन डब्ल्यू बाय क्यू टू हे इक्वेशन आणि हे इक्वेशन यूज करून आपण काय करू शकतो की ऍक्च्युअली इफिशियन्सी ऑफ द हीट इंजिन कॅल्क्युलेट करू शकतो. आता डब्ल्यू जो आहे तो इथं तर डब्ल्यू बाय क्यू टू इज इक्वल टू काय म्हटलं की टी टू मायनस टी वन डिवाइड बाय टी टू. टी टू मायनस टी वन डिवाइड बाय टी टू. आता हे कसं आलं सांगा डब्ल्यू. आता हे टी टू काय आहे तर टी टू या टेम्परेचरला हीट ऍब्सॉर्प्शन केलेलं आहे त्यामुळे टी टू आलेलं आहे. किंवा टी टू मायनस टी वन काय आहे तर टी टू मायनस टी वन हे काय की नेट हीट ऍब्सॉर्प्शन आहे. म्हणजे ऍक्च्युअली इंजिन किती हीट ऍब्सॉर्ब केली ते कुठून कसं येणार तर टी टू मायनस टी वन या टेम्परेचरवरून आपल्याला ते कॅल्क्युलेट करता येऊ शकतं, बरोबर. म्हणजेच काय की तुम्ही डब्ल्यू आणि क्यू टू ची जर व्हॅल्यू पुटअप केली तरी तुम्हाला इंजिनची हीट कॅपॅसिटी सॉरी इफिशियन्सी जी आहे इंजिनची ती मिळणार आहे, ठीक आहे. तर आता इथं बघा हे इक्वेशन जे आहे तर आता तुम्ही जर हे इक्वेशन बघितलं तर आता काय की टी टू मायनस टी वन डिवाइड बाय टी टू. टी टू मायनस टी वन डिवाइड बाय टी टू हा जो फॅक्टर आहे टी टू म्हणजे काय की हायर टेम्परेचर मायनस लोअर टेम्परेचर, बरोबर आहे का, डिवाइड बाय टी टू हे परत हायर टेम्परेचर. तर ही जी व्हॅल्यू आहे किंवा हा जो रेशो आहे हा कधी ऑलवेज एकपेक्षा कमी येतो. दिस रेशो इज ऑलवेज लेस दॅन वन. दिस रेशो इज ऑलवेज लेस दॅन वन म्हणजेच काय की डब्ल्यू डब्ल्यू म्हणजे की नेटवर्क डन इज ऑलवेज लेस दॅन द हीट ऍब्झॉर्ब्ड ऍट टेम्परेचर टी टू. टेम्परेचर टी टूला जेवढी इंजिन हीट ऍब्सॉर्ब केली म्हणजे त्याला क्यू टू म्हटलेलं आहे ती क्यू टू अमाऊंट ऑफ हीट ऍब्सॉर्प्शन आहे त्याच्यापेक्षा कमीच काय असतं की वर्क डन हे इंजिन नेहमी करत असतं. म्हणून म्हणलंय की कारण क्यू टू एवढी हीट घेतली क्यू वन ही बाजूला टाकली आणि डब्ल्यू एवढं वर्क केलं म्हणजे क्यू टू एवढ्या अमाऊंट एवढ्या हीट वर्क डब्ल्यू न म्हणजे तेवढे ही वर्कडन जे आहे ते इंजिनने केलं नाही कारण क्यू टू एवढी हीट इंजिनने घेतली पण तेवढंच वर्कडन केलं का नाही. म्हणून काय म्हटलं की डब्ल्यू इज ऑलवेज लेस दॅन क्यू टू. डब्ल्यू इज ऑलवेज लेस दॅन क्यू टू म्हणजेच काय की इफिशियन्सी जे आहे हीट इंजिनची तर ती कशी कशी आहे तर इट इज ऑलवेज लेस दॅन वन. कारण का तर टी टू मायनस टी वन डिवाइड बाय टी टू हा जो रेशो आहे तर तो रेशो हा कधीही एकपेक्षा कमीच येतो आणि तो ऑलवेज एकपेक्षा कमी येत असल्यामुळे काय होतंय तर जनरली तुमचं जे वर्क इंजिन हीट इफिशियन्सी आहे इट इज ऑलवेज लेस दॅन वन. तर अजून काय फॉर्म्युला आहेत तुम्ही या फॉर्म्युल्यापर्यंत काढू शकता क्यू टू मायनस क्यू वन डिवाइड बाय क्यू टू हा पण फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता कारण वर्कडन हे कसं काढतात क्यू टू मायनस क्यू वन आपण वर्कडन काढतो. तर डब्ल्यूची व्हॅल्यू तुम्ही टाकलेली म्हणजे डब्ल्यू इज इक्वल डब्ल्यू डिवाइड बाय क्यू टू हा तुमचा फॉर्म्युला होता, बरोबर आहे का नाही. तर तुम्ही इथं डब्ल्यूचं काय टाकलं एक थोडे डब्ल्यूला डब्ल्यूची व्हॅल्यू टाकलं ते म्हणजे काय की क्यू टू मायनस क्यू वन ह्या डब्ल्यूची व्हॅल्यू आहेत आणि मग त्याच्यानुसार पण तुम्ही इफिशियन्सी काढू शकता. तर एवढं लक्षात ठेवा की इंजिनची हीट इफिशियन्सी हीट इंजिन जे आहे त्याची इफिशियन्सी आहे वर्कडन इफिशियन्सी. तर ती इफिशियन्सी काढण्यासाठी आपण जो फॉर्म्युला वापरतो तो काय की क्यू टू मायनस क्यू वन डिवाइड बाय क्यू टू किंवा डब्ल्यू डिवाइड बाय क्यू टू किंवा टी टू मायनस टी वन डिवाइड बाय टी टू या कुठल्याही फॉर्म्युल्याने तुम्ही काय करू शकताय हीट इंजिनची जी इफिशियन्सी आहे ते कॅल्क्युलेट करू शकताय. जस्ट रिमेंबर इफिशियन्सी ऑफ द एनी हीट इंजिन इज ऑलवेज लेस दॅन वन एक पेक्षा कमीच आहे. म्हणजेच काय की देर इज नो एनी इंजिन विच वर्क्स 100%. तर असं एक पण इंजिन नाही की जे 100% ऍक्च्युअली वर्क करू शकतं, ठीक आहे. तर त्याच्यामुळे काय म्हणते की इफिशियन्सी ऑफ द इंजिन इज ऑलवेज लेस दॅन वन. आता हे तुम्हाला इक्वेशन झालं 1.10 क्वेश्चन नंबर 1.10 याच्यावरूनच आपण आता कसं लिहू शकतोय फ्रॉम द इक्वेशन 1.10 वी कॅन राईट इप्सिलॉन इज इक्वल टू 1 मायनस टी वन बाय टी 1 मायनस टी वन बाय टी टू.
म्हणजे लक्षात आलं तर काय की हे फक्त काय की मॅथमॅटिकल ट्रान्सफॉर्मेशन केले इक्वेशनचे, फक्त चेंजेस केलेले आहेत, याच्या पलीकडे दुसरं काही नाही. तेच इक्वेशन आहे, फक्त वेगळ्या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे या इक्वेशन वरूनच ते काढलं, बरोबर आहे का? हे इक्वेशन वरून कसं काढलं, तर टी टू बाय टी टू मायनस टी वन बाय टी टू, ठीक आहे. हे टी वन आहे, वन आहे, टी वन आहे, हे कॅन्सल, म्हणजे हे जर कॅन्सल वन येतं हा रेशो, म्हणजे वन मायनस टी वन बाय टी टू, म्हणजे याच्यावरून हे डेराइव केलेलं इक्वेशन आहे, ठीक आहे. तर इथं आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की टी टू इज ऑलवेज ग्रेटर दॅन टी वन, कारण टी टू हे हायर टेम्परेचर आहे आणि त्याच्यामुळे इफिशियन्सी जी आहे ते ऑलवेज लेस दॅन वन, ठीक आहे. आता इक्वेशन 1.11 जे आहे याच्यावरून काय काय आपल्याला सांगता येतं, काय काय स्टेटमेंट्स मांडता येतात हे थोडंसं बघूया. तर या इक्वेशनवरून हे जे इक्वेशन इथं फायनल आलेलं इक्वेशन 1.11, तर फ्रॉम दिस इक्वेशन व्हॉट वी कॅन राईट किंवा काय आपल्याला सांगता येऊ शकतं, तर एक गोष्ट सांगता येते की इफिशियन्सी ऑफ एनी मशीन इज ऑलवेज लेस दॅन वन. आणि बघा, एकमधनं हे मायनस केलेलं आहे एवढं, म्हणजेच काय की एकपेक्षा व्हॅल्यू ज्यादा तर येणारच नाही, म्हणजेच काय की इफिशियन्सी ऑफ एनी मशीन इज ऑलवेज लेस दॅन वन. देन इफिशियन्सी इज इंडिपेंडंट ऑफ द वर्किंग सबस्टन्स, इफिशियन्सी ऑफ द एनी हीट इंजिन इज इंडिपेंडंट ऑन द वर्किंग सबस्टन्स, म्हणजे त्यामध्ये कुठला गॅस भरलेला आहे त्या इंजिनमध्ये वर्कडन करण्यासाठी, तर त्याचा काही संबंधच नाही याच्यामध्ये. कारण आपला संबंध काय की फक्त टेम्परेचर, हायर टेम्परेचर आणि लोअर टेम्परेचर याच्याशी संबंध आहे फक्त. कारण इफिशियन्सी बघा, आपण इफिशियन्सी कॅल्क्युलेट करताना कशाचा कन्सर्न आला हो, तर हायर टेम्परेचर आणि लोअर टेम्परेचर या दोघांचाच कन्सर्न आला. म्हणजेच काय की देर इज नो एनी इफेक्ट ऑन द इफिशियन्सी ऑफ इंजिन ऑफ द वर्किंग सबस्टन्स. वर्किंग सबस्टन्सचा इंजिनच्या इफिशियन्सीवरती कुठलाही इफेक्ट होत नाही, रादर इफिशियन्सी ऑफ इंजिन इज डिपेंड ऑन द इनिशियल अँड द फायनल टेम्परेचर ऑफ द इंजिन. तर इंजिनचं जे काही इनिशियल आणि फायनल टेम्परेचर आहे त्याच्यावरती डिपेंड आहे, किंवा त्या गॅसचं जे इनिशियल आणि फायनल टेम्परेचर आहे त्याच्यावरती डिपेंड आहे, बाकी कुठल्याही गोष्टीवरती डिपेंड नाही, ठीक आहे. आता इफिशियन्सी ए वन कधी असू शकते बघा, इफिशियन्सी ऑफ द इंजिन व्हेन इट विल बी वन व्हेन टी वन इज इक्वल टू झिरो. टी वन इज इक्वल टू झिरो म्हणजे काय बघा, आपण हॉट रेझर वायर जो सुरुवातीला बघितला आहे, इथं टी टू टेम्परेचरला हॉट रेझर वायर होता आणि इकडे कोल्ड रेझर वायर होता, या कोल्ड रेझर वायरचं जर टेम्परेचर झिरो आलं, हे झिरो कधी येणार हो, व्हेन दिस कोल्ड रेझर वायर नॉट ऑब्सॉर्ब एनी हीट फ्रॉम द इंजिन. इंजिन कडून कुठल्याही प्रकारची हीट जर त्या कोल्ड रेझर वायरने ऑब्सॉर्ब केली नाही, तर मात्र काय होणार की टी वन इज इक्वल टू झिरो येणार, आणि हे जनरली पॉसिबल नाही. आणि त्याच्यामुळे इफिशियन्सी जर तुम्हाला वन पाहिजे असेल तर काय करावं लागेल, कोल्ड रेझर वायर्स हे टेम्परेचर झिरोच मेंटेन करायला पाहिजे, आणि इट इज नॉट पॉसिबल. कारण का, राहिलेली हीट कोल्ड रेझर वायरकडे ऑलवेज येत असते, आणि राहिलेली हीट कोल्ड रेझर वायरकडे आल्यामुळे काय होतं की कोल्ड रेझर वायरचं टेम्परेचर झिरो राहणं पॉसिबल नाही, आणि त्याच्यामुळे इंजिनची इफिशियन्सी वन कधीच असणार नाही, ठीक आहे. त्यानंतर आणखीन एक स्टेटमेंट याच्यावरून आपण सांगू शकतो की इफिशियन्सी ऑफ ऑल रिव्हर्सिबल हीट इंजिन्स ऑपरेटिंग बिटवीन द सेम टू टेम्परेचर्स इज द सेम. म्हणजे मी काय सांगतो बघा, सगळ्या कुठल्या प्रकारचे हीट इंजिन घ्या आणि ते दोन सेम टेम्परेचरला वर्क करत असतील, म्हणजे टी टू मायनस टी वन, टी टू आणि टी वन, आणि इकडे पण काय असेल की टी टू आणि टी वन असेल, दोन इंजिन आहेत. म्हणजे हे पहिलं इंजिन आहे, ह्याचं हायर टेम्परेचर हे टी टूच आहे, ह्याचं पण हायर टेम्परेचर टी टूच आहे, आणि या इंजिनचं लोअर टेम्परेचर टी वन आहे, याचं पण लोअर टेम्परेचर टी वन आहे. म्हणजे समजा दोन इंजिन आहेत, इफ देर आर टू इंजिन्स अँड इफ दिस टू इंजिन्स हॅव हायर टेम्परेचर सेम ॲज वेल ॲज लोअर टेम्परेचर सेम, सो इन सच केस इफिशियन्सी ऑफ दिस टू इंजिन्स विल बी सेम. तर त्या दोन्ही इंजिनची इफिशियन्सी सेमच असणार आहे. कारण का, तर इफिशियन्सी ही कशावरती डिपेंड आहे, तर टी टू मायनस टी वन म्हणजे इनिशियल टेम्परेचर आणि फायनल टेम्परेचर याच्यावरतीच डिपेंड आहे. आणि जर दोन इंजिनचे जर इनिशियल आणि फायनल टेम्परेचर जर सेमच असतील, तर ते दोन्ही इंजिनचे जे इफिशियन्सी आहे ती सुद्धा काय असणार आहे की सेम असणार आहे, ठीक आहे. आणखीन एक स्टेटमेंट आपण सांगू शकतो की लोअर द टेम्परेचर टी वन ऑफ द सिंक फॉर अ गिवन टेम्परेचर टी टू ऑफ द सोर्स ग्रेटर विल बी इफिशियन्सी. म्हणजे काय आहे की थोडक्यात काय की म्हणजे टी वन हे काय की सिंकचं टेम्परेचर आहे, म्हणजे कोल्ड रेझर वायरचं टेम्परेचर आहे, आणि टी टू हे काय की हॉट रेझर वायरचं टेम्परेचर आहे, ठीक आहे. आणि हा टी वन जेवढा कमी असेल, म्हणजे लोअर द टेम्परेचर ऑफ टी वन ग्रेटर विल बी द इफिशियन्सी ऑफ द इंजिन. टेम्परेचर टी वन जेवढं कमी म्हणजे तेवढं काय झालं की कोल्ड रेझर वायरने हीट कमी ऍब्सॉर्ब केली, म्हणजेच काय झालं की गॅसने हीट तुमची जास्त ऍब्झॉर्ब केली, किंवा इंजिनने हीट जास्त ऍब्झॉर्ब केली. आणि इंजिन जर हीट जास्त ऍब्झॉर्ब केली असेल तर काय की तो वर्कडन जे आहे ते वर्कडन सुद्धा काय असणार आहे की जास्त झालेलं असणार आहे, ठीक आहे. म्हणजेच काय की
इफिशियन्सी लक्ष झालं कशावरती डिपेंड आहे इंजिनची, तर इफिशियन्सी इज नॉट डिपेंड ऑन दी वर्किंग सबस्टन्स. इफिशियन्सी इज डिपेंड ऑन दी इनिशियल अँड द फायनल टेम्परेचर ऑफ दी हिट इंजिन किंवा टेम्परेचर ऑफ दी वर्किंग सबस्टन्स. तर इनिशियल आणि फायनल टेम्परेचर त्याचं काय आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. जेवढं म्हणजे फायनल टेम्परेचर जे आहे म्हणजे कोल्ड रिझर्वायरचं टेम्परेचर जेवढं कमी असेल तेवढं हिट इंजिनची इफिशियन्सी जी आहे ती काय असणार आहे की जास्त असणार. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द इफिशियन्सी ऑफ द कार्नॉट सायकल किंवा कार्नॉट हिट इंजिन. तर हे त्याच्या इफिशियन्सी विषयी मी डिस्कशन केलं आणि बाकी जे आपण कार्नॉट सायकल जे आहेत त्याच्याविषयी पण आपण ऑलरेडी डिस्कशन केले. तर मला वाटतं आता राहिला पॉईंट तो म्हणजे सम प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन दिस टॉपिक. तर याच्यामध्ये शेवटचं जे कार्नॉट सायकल आहे याच्या रिलेटेड भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. मला वाटतं काही प्रॉब्लेम्स आपण पुढच्या लेक्चरला कंडक्ट करूया. तोपर्यंत तुम्हाला जर काही डाऊट असेल काही विचार असेल तर यू मे आस्क युअर क्वेश्चन.